शाहीर शाहीर करीतोय यातून माऊलीचा ग्रुप येतो असं या दिव्याच्या गातातून माऊली निघाली खातात कालीतला खातो मंदिर किती उंचूचे. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे दिवे घाटामध्ये. सकाळी जे आहे तर आपण 7 वाजता उरळीमध्ये आले होतो. उरळीपासून समोर जे आहे तर फक्त पालखी आणि दिंड्यांचे जे ट्रक्स आहेत त्याला फक्त समोर येऊ देतात आणि टू व्हीलर वगैरे आपल्याला तिथं उरळीमध्ये पार्क करावं लागली. तिथून आपण आमच्या गावची जी आपली दिंडी आहे तर त्या दिंडीसोबत इथं आलेलो आहे. दिंडीचा इथं मुक्काम आहे आणि आत्ता आपण इथं थांबलो आहे. फाटीमाची मूर्ती आहे आणि आता इथे थोड्या वेळात आपल्या माऊलीच्या जी हे आहे पालखी त्याचं आगमन होणार आहे. सो तोपर्यंत तुम्ही जे आहे तर सकाळचा जो आपला दिवे घाटाचा पूर्ण शूट आहे तो बघा. सकाळी कात्रजमार्गे आपण देवाची उरळी इथे पोहोचलो. गर्दी खूप असल्यामुळे गाडी उरळीच्या जवळपास लावावी लागली आणि त्याच्यानंतर मी दिंडीमध्ये सामील झालो. उरळी ते दिवेघाट म्हणजे झेंडेवाडी जवळपास 9 ते 10 किलोमीटर टोटल अंतर आहे. दिंडीच्या वाटेवर बऱ्याच ठिकाणी काही सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज केलेले आपल्याला बघायला मिळत होते. खरंच डोळ्यांचं पारणं फेडेल असं दृश्य आपल्याला बघायला इथे मिळत होतं. अक्षरशः नजर पुरेल तिथपर्यंत सगळ्या भाविकांची गर्दीच गर्दी आपल्याला बघायला मिळत होती. ज्या मावळीला काही त्रास होते असेल त्यांनी या ठिकाणी येऊन आपला आपण या ठिकाणी औषध घ्यायची आणि आपला प्रवास सुखमय करायचे. दिंडीमधले बरेच भाविक हे साठी पार केलेले आपल्याला बघायला मिळतात. तरीही काही मावळे डोक्यांवरती तुळशीचं वृंदावन घेऊन हे दिंडीमध्ये सहभाग घेतात. गावची मंडळी भेटलेली येते कॅमेरा का हो. इच्छा आहे तिथे मार्ग आहे असं आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्या भाषेमध्ये ऐकायला मिळतं. त्याचं एक उदाहरण हे दोन माऊली अक्षरशः हाताने छोटासा गाडा लोटत पूर्ण दिवे घाटामधून ही दिंडी पार करताना आपल्याला इथे बघायला मिळत होते. दिंडीमध्ये कॅमेरा घेऊन चालणं जरा अवघडच होतं, त्यामुळे काही शॉट घेण्यासाठी मी वरती डोंगरावरती चढलो.
संपूर्ण दिवेघाट अक्षरशः भाविकांनी गच्च भरून गेलेला आपल्याला बघायला मिळत होता. छोट्या छोट्या गावांमधून खूप साऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला इथे भाविकांची गर्दी बघायला मिळते. दिवेघाटामध्ये जवळपास 42 फुटांची विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आलेली आहे. त्यामुळे जर पुण्यामध्ये तुम्ही असाल तर या जागेला नक्की भेट द्या आणि शक्य असेल तर कदाचित कधीतरी दिंडीमध्ये सहभागी होऊन या वातावरणाचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. स्वस्त जगी त्याला नाही भाव, त्याला नाही भाव देवा, त्याला नाही भाव, त्याला नाही भाव देवा, त्याला नाही भाव. हो पुण्य झाले स्वस्त जगी त्याला नाही भाव, पुण्यवान होई रंक पापी झाला राव, पापी झाला. देवाची उरळीपासून जिथे गाडी रावली तिथून जवळपास 8-9 किलोमीटर चालल्यानंतर आपण फायनली विठ्ठलाच्या मूर्तीजवळ म्हणजेच दिवेघाटामध्ये येऊन पोहोचलो आहे. अशा प्रकारे माऊलीच्या दिंडीचे दिवेघाटामध्ये आगमन झालेलं आहे आणि वातावरण अक्षरशः दणदणून गेलेलं आपल्याला दिसते. जवळपासच्या गावावरून आलेल्या बऱ्याच भक्तांची आपल्याला पंचवटी फुलांची वर्षाव करताना आपल्याला दिसते. तुम्ही विचार करू शकता नुसत्या व्हिडिओमध्ये बघून असं वाटत असेल, अक्षरशः इथे असल्यानंतरची जी एनर्जी आहे, जो इथल्या वातावरणाची वाईब आहे, ती किती सुंदर होती. Thank you.
सो फायनली माऊलीच्या दिंडीचं दर्शन घेऊन झेंडेवाडी शाळेकडे आलो. इथे आपले गावातली मंडळी थांबली होती. नंतर इथून त्यांना निरोप देऊन आपण परत निघालो. येताना विठ्ठलाची मूर्ती खूपच सुंदर दिसत होती, त्यामुळे परत एकदा आपण इथे ड्रोन शॉट घेतले. विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण रिटर्न निघालो. माऊलीची दिंडी समोर गेल्यानंतर रोड मात्र पूर्ण खाली झाला होता आणि आपली गाडी जी आहे तो होती उरळीमध्ये. सो मी एका गाडीला हात देऊन तिथे तिथपर्यंत गेलो आणि तिथून नंतर पण परत रिटर्न आलो. सो मित्रांनो, हा होता आपला माऊलीच्या दिंडीतला एक दिवस. अचानक लहानपणापासून एक इच्छा होती माऊलीच्या दिंडीमध्ये जायचं. आज ती कितीतरी वर्षानंतर पूर्ण झाली. पूर्ण दिंडी नाही करता आली, परंतु एक दिंडीमधला जो दिवस आहे तो आपल्याला अनुभवता आला. खूपच सुंदर असं वातावरण आज आपल्याला या दिंडीमधून अनुभवायला मिळालं. सो मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. Enjoy the beautiful drone shots. Thank you.